तर इकडे गोव्यामध्ये शेजारच्या गोव्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय. काँग्रेसच्या आमदारांनी आज राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. सरकार बरखास्त करा अशी मागणी काँग्रेसनं राज्यपालांकडे केली आहे. सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. निवडणुका पुन्हा नकोत, सरकार स्थापनेनंतर बहुमत सिद्ध करू असं काँग्रेसनं म्हटलं. काँग्रेसनं सत्ता स्थापनेची स्वप्न बघू नये, गोव्यात सरकारला धोका नसल्याचं केंद्रीय निरीक्षक रामलाल यांनी म्हटलं आहे. आज गोवा भाजपच्या कोर कमिटीची बैठक पणजीत पार पडली. त्यानंतर रामलाल यांनी Z24 तासला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. मनोहर पर्रिकर उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाल्यानंतर गोव्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं, पण तसा कुठलाही विचार तूर्तास नसल्याचं भाजप नेत्यांनी कालच स्पष्ट केलं. आज सकाळी भाजपच्या कोर कमिटीची बैठक आटोपून निरीक्षक दिल्लीला रवाना झाले. राजपालांना दिले आहेत आणि त्यांना त्यांची रिक्वेस्ट केलेली आहे की सध्याची परिस्थिती जी आहे, सरकार असून सुद्धा नसल्याचं जमा आहे, आणि तेव्हा आम्हाला एक संधी द्यावी. सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही आहे काँग्रेस, 16 आमदार आम्ही आहेत. आम्हाला पूर्वी पण आमची हीच मागणी होती, डिमांड होता की आम्हाला पहिल्यांदा चान्स द्यायचा, म्हणजे तुम्ही द्यावा ही आमची मागणी. त्यावेळी पण राजपालांनी ती आम्हाला मौका नाही दिला, चान्स नाही दिलेला आहे. तर ह्यावेळी तरी निदान आम्हाला फेरविचार करून ज्या पद्धतीने सरकार असूनसुद्धा नसल्याक जमा आहे असं चाललेलं आहे, तेव्हा हे परत डिझॉल्व करून किंवा राजपटी राजवट लावून सस्पेन्शन एनिमिशन असली पाळी आणू नये. लोकांनी सरकार जे निवडून दिलेलं आहे, आम्ही आमदारांना निवडून दिलं आहे, ते 5 वर्षासाठी दिलेलं आहे, आणि आता अवघ्यास 18 महिने होतात, 1.5 वर्ष होत आहे एवढंच आहे, आणि 1.5 वर्षात असताना परत इलेक्शन. उन्होंने कहा कि सरकार अच्छे ढंग से चलना चाहिए और बीजेपी के नेतृत्व में सरकार है, मनोहर पर्रिकर जी के नेतृत्व में सरकार है, ये सरकार और अच्छी चले ये बीजेपी को तय कर. घटक दल ने जो कहा है वो पूरी तरह सरकार के साथ है.